मराठवाड्यात नैसर्गिक पाऊसमान कमी असल्याने पाणी टंचाई समस्येवर मात करण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न होत असतात. जालना शहरातील कृषी विज्ञान केंद्र खरपुडीच्या सहाय्याने बदनापूर तालुक्यातील कडेगाव या गावाने जलसंधारण आणि व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केल्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने जलसंपदा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विविध श्रेणीसाठी चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली आहे. यात बदनापूर तालुक्यातील कडेगाव ग्रामपंचायतीची राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कशी साधली या गावाने ही किमया जाणून घेऊयात. के विकेच्या माध्यमातून निकरा प्रकल्पाअंतर्गत मी व माझ्या गावकऱ्यांनी व के विकेनी जलसंधारणाअंतर्गत फार मोठी कामे केलेली आहे. याची दखल जलशक्ती मंत्रालयाने घेऊन माझ्या गावाला पुरस्कारित केलेला आहे. हा पुरस्कार म्हणजे देशात तिसऱ्या क्रमांकाचं गाव असून हा गावाला पुरस्कार आहे. तरी या प्रकल्पाअंतर्गत बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, शेततळे, नाला खोलीकरण, मूलस्थानी जलसंधारण, पिकात हवामानानुसार पिकात बदल, हे अशी अनेक कामे केली. या कामाची दखल मंत्रालयाने जलशक्ती मंत्रालयाने घेऊन माझ्या गावाला पुरस्कारित केले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कडेगाव हे गाव खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने निकरा प्रकल्पाअंतर्गत 2015-16 दत्तक घेतलंय. या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विविध हवामान अनुकूल उपक्रम राबविण्यात आलेत. त्यापैकी नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन या घटकाअंतर्गत गावात विविध उपक्रम गावकऱ्यांच्या सहाय्याने राबविण्यात आले आहेत. या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळेच गावाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कडेगाव शिवारात सिमेंट नाला बांधकाम, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा, कृत्रिम विहीर पुनर्भरण, विहिरींचे पुनर्भरण, शेततळ्यातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेक डॅम, भूमिगत प्लास्टिक बंधारे, बांधबंदिस्तीसह कमी पाण्यावर येणारी पिके अशी विविध उपक्रम राबवण्यात आलेत. यामुळे गावात पाणी पातळीत वाढ झाली असून गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील सुटला आहे. गावची निवड जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी झाली असल्याने आम्ही आनंदी असून याचे संपूर्ण श्रेय गावकरी आणि कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांना जाते असं सरपंच सांगतात. नारायण काळे, न्यूज 18 लोकमत, कडेगाव, जालना.